एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा। मित्रांनो सप्रेम नमस्कार, एसपीएन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। अखेर सातपूरच्या बस स्थानकाचे होणार उद्घाटन, त्याच पार्श्वभूमीवर आमदार सीमा येरे यांचा पाहणी दौरा, काय ठरली तारीख बघा सविस्तर। सविस्तर वृत्त असे, गेल्या बऱ्याच दिवसापासून नाशिक शहरातील सातपूर बस स्थानकाचे उद्घाटन हे फक्त तारखांवरती चालू होते। अखेर या उद्घाटनाला येत्या 8 तारखेला भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते दिनांक 8 एप्रिल रोजी उद्घाटन होणार असून, त्याच पार्श्वभूमीवर आज नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार सौ सीमा हिरे यांनी पाहणी दौरा करत याबद्दल बोलताना अधिक माहिती दिली। 8 तारखेला आदरणीय गिरीश भाऊ महाजन, त्याचबरोबर प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे या दोघांच्याही हस्ते या बस स्टँडचं उद्घाटन करणार आहोत। त्याच्या पाहणी करता, त्याच्या तयारी करता आज आम्ही सर्वजण इथे आलेलो आहोत। गणेशजी बोलकर आहेत, त्याचबरोबर तांबे आहेत, पुन्हा तांबेकर काका आहे, यशवंत पवार आहे, गुंजाळ आहे, सर्व आमची बांधकामची टीम आहे, सोनवणे साहेब आहे, सियांग साहेब आहे, परिवहनचे अधिकारी इथे आलेले आहेत आणि त्यामुळे सगळ्यांनी मिळून ते पाहणी केली आहे। तयारीच्या दृष्टीने आता इथे काय काय पूर्वतयारी आपल्याला इथे करायची, मग उद्घाटनाच्या दृष्टीने असेल, त्याचबरोबर आतल्या पूर्ण जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते आपल्याला बस स्टँड चालू करण्याकरता सगळं आहे की नाही हे सुद्धा इथे पाहणी करण्यात आलेली आहे आणि त्या दृष्टीने आपण बघत असाल की सगळे कक्ष, परत त्याचबरोबर इथे सगळं आपण बोर्ड लिहिलेले आहेत की कुठून कुठे इथून बस जाणार आहेत आणि त्या दिवशी पहिली बसदेखील सोडण्यात येणार आहे आणि त्यामुळे 8 बऱ्याच दिवसापासून सातपूरकरांची नाशिककरांची मागणी होती की हे बस स्टँड लवकरात लवकर सुरू झालं पाहिजे। त्या दृष्टीने आम्ही ही 8 तारीख इथे फिक्स केलेली आहे आणि लवकरच सातपूरकरांच्या सेवेत हा बस स्टँड लवकरच अर्पण होईल एवढं मी या निमित्ताने सांगतो। गेल्या अनेक महिन्यापासून आपण उद्घाटनाचा घाट धरला होता बाबा, उद्घाटन होणार म्हणून, त्या माध्यमातून स्वराज्य संघटनेने या बस स्टँडच्या विषयी एक अल्टिमेटम दिलं, त्या संदर्भात काय सांगणार मॅडम आपण? अल्टिमेटम तर कोणी देऊ शकतं, ते स्वतः करतात का हे फार महत्त्वाचं आहे की याला अल्टिमेटम दिलं, त्याला अल्टिमेटम दिलं, तेवढ्याशिवाय दुसरं काही होत नाही त्यांच्याकडून। पण हा बस स्टँडचं उद्घाटन याच्या अगोदरसुद्धा देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते करण्याचं ठरवलेलं होतं। प्रदेशाची भारतीय जनता पार्टीची कार्यकारिणी होती, त्या दिवशीच खरं तर हे उद्घाटन होणार होतं, परंतु साहेबांचा धावता दौरा आला आणि वेळेवर हा मुहूर्त टळला, त्यामुळे आता ही 8 तारीख घेतलेली। आम्ही सगळ्यांना निमंत्रण देणार आहोत, पालकमंत्री असतील सर्वांना इथे एकत्रित बोलवून या बस स्टँडचं लोकार्पण करणार। याप्रसंगी आमदार सौ सीमा हिरे, इंदुबाई नागरे, यशवंत पवार, गणेश बोलकर, संदीप तांबे, संजय गुंजाळ, नरेंद्र पुनतांबेकर यांसह परिवहन खात्याचे व बांधकाम खात्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। एसपीएन न्यूजसाठी कार्यकारी संपादक केदार काळे, कार्यकारी संपादक शिवाजी अडांगळे, विशेष प्रतिनिधी सुनील अडांगळे, तंत्रप्रतिनिधी अंकुश शेवाळे यांसह मी शशिकांत निर्मळ, एसपीएन न्यूज नाशिक, धन्यवाद। सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही एक माध्यम चालू केलं आहे, त्याचं नाव आहे एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा। आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।